ग्राहकांसाठी असलेला ग्राहक संरक्षण कायद्याची खरी अंमलबजावणी करण्यासाठी ग्राहकांनी आपले कर्तव्य व अधिकार याची जाणीव असणे आवश्यक आहे. यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची जनजागृती करावी असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपतेंनी केली. अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून तहसील कार्यालय रामटेक येथे ग्राहक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. जागतिक ग्राहक दिन निमित्त तहसील कार्यालय येथे ग्राहक प्रबोधन कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के, पुरवठा अधिकारी नितेश जाधव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत रामटेकचे अध्यक्ष तथा ग्रामीण पत्रकार संघचे अध्यक्ष राकेश मर्जीवे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत रामटेकचे महिला अध्यक्ष शीतल सिंचोलकर, कांचन माकडे, विधी सल्लागार ॲडव्होकेट जयश्री मेंगरे व पदाधिकारी उपस्थित होते. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून यासाठी प्रत्येक ग्राहकांनी वस्तू खरेदी करावी. केवळ जाहिरातीच्या प्रलोभनाला बळी पडू नये. ग्राहकाचे शोषण होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ग्राहकांची वस्तू विक्रेत्यापासून शोषण होत असल्याचे ग्राहक मंचात तक्रार दाखल करून ग्राहक संरक्षण कायद्याचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी यावेळी केले. मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आजचा जो विषय आहे जागतिक ग्राहक दिनाचा, आता यांनी मर्जीवे साहेबांनी आपल्याला खूप डिटेल सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की ग्राहक म्हणून आपल्याला कुठे कुठे आणि कशाप्रकारे जागरूक राहायला पाहिजे, आपले हक्क काय आहेत, आपले हक्क डावलले गेले तर आपल्याला कुठे दाद मागता येऊ शकते, अशा सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. ग्राहक न्यायालय आहे ज्याला आपण कंज्युमर फोरम म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा आपण दाद मागू शकतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेळोवेळी आपण प्रत्येक टप्प्यावर आपण ग्राहक आहोत. आपल्या जन्मापासून वरेपर्यंत आपण ग्राहक आहोत. छोटं बाळ असेल त्याला पण काही वस्तू लागतात, आपण बाजारातून खरेदी करतो. माणूस मेला तरी पण त्याला जाळण्यासाठी, त्याच्या अंतर्विधीसाठी सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी बाजारातून खरेदी कराव्या लागतात. तर दरम्यानचा जो हा आपला सगळा प्रवास आहे, जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानचा, या सगळ्या स्टेजेसवर आपण ग्राहक आहोत. तर ग्राहक असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, किंवा जो आपण बाजारातून माल खरेदी करत आहोत तो आपल्याला चांगल्या दर्जाचा म्हणजे चांगल्या क्वालिटीचा, जेवढी क्वांटिटी आपण परचेस करत आहोत तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला घ्यायला पाहिजे. बरेचदा वजन मापामध्ये सुद्धा जे व्यापारी असतात ते कुठेतरी आपली फसवणूक करतात. एक किलो मागितलं तर 900 ग्रामच मिळतं किंवा 800 ग्रामच ती वस्तू मिळते आपल्याला. तर क्वालिटी, क्वांटिटी आणि रेट या तीन स्टेजेसवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे की ती योग्य दरात आपल्याला वस्तू मिळाली पाहिजे. जेवढी क्वांटिटी आपण खरेदी करत आहोत परिमाण त्या क्वांटिटीमध्ये आपल्याला मिळाली पाहिजे आणि योग्य दर्जाची मिळाली पाहिजे. आणि जसे यांनी सांगितलं मर्जीवे साहेबांनी की त्याचं बिल घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कुठेही जो व्यापारी आहे तो कर चुकवेगिरी करणार नाही. जेवढ्या वस्तूला किमतीला ती वस्तू आहे तेवढे तर तो पैसे आपल्याकडून घेणारच आहे, पण आपण जर बिल घेतलं नाही तर त्यांना कर चुकवेगिरी करायला वाव मिळू शकतो. VKB न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, सुषमा मर्जीवे सह आशिका चव्हाण.